स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहे दुधी भोपळा आणि हरभऱ्याची डाळ. त्याच्यासाठी आता कांदा घे, टोमॅटो घे, कोथिंबीर घे आणि हिरव्या मिरच्या घे. हे असं दुधी भोपळ्याची मी कवर काढून घेतली आणि आता याचे थोडे मीडियम साईजचे मी काप करून घेणार आहे. भाजी मयुरीच करणार आहे. मी फक्त तिला सांगते कशी भाजी करायची आहे ती, थोडीशी मदत. आणि त्याच्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे, दोन टोमॅटो घेतले, लसूण घेतलं आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत, त्या कोथिंबीर थोडी आणि एक वाटी मी हरभऱ्याची डाळ जी घेतलेली होती ना ती मी भिजत घातलेली आहे आपली फोडणी देणं होईपर्यंत. याला घे ना एक काहीतरी कापून ठेवायला का? दुधी भोपळ्याची भाजी हरभऱ्याची डाळ टाकायचीच. नुसतं दुधी भोपळ्याची भाजी चांगली नाही, त्याला काहीतरी वेगळं असं त्याला सोबत पाहिजे. त्याच्या घेऊ का काढून ते? दुधी भोपळा आधीच आपण धुवून आणि हे करून घेतलंय ना. त्याला काही तसं टाकल्या पाण्यात तर चालतं. आता हे तू सगळं कापून घे आणि बनव आणि मला पीठ दे मळायला, माझे काम मी करते. इथे आता मयुरीची तयारी चालू आहे त्या भाजीची. आता मम्मी काय करते बघूयात तिकडे आपण. तू काय करते? मिळून केल्यानंतर पटकन होणारच. तुम्ही पण सांगा की कशी झाली भाजी ती, तुम्ही तयार करून सांगा. उद्या कोणता व्हिडिओ येणार आहे आपला? आपण तो काल खेकड्याची भाजी केली ना तो व्हिडिओ टाकलेला आपण. एक 5 वाजता येईल उद्या. 5 वाजता अपलोड केलेला आहे शेड्यूल. तो आता उद्या 5 वाजता अपलोड होऊन जाईल. या मोसमातले पहिले खेकडे आहे ना. हो, भरलेले पण होते ना. छान होते, चांगले होते, मस्त घ्यायचे मिळाले होते. भाजी पण सगळी चुकली होती पण तेच पण भाजीची रेसिपी. भाजी पण पूर्ण चांगली झाली पण छान झाली होती रेसिपी. म्हणजे जरी चुकली तरी त्याच्यातही आपल्याला शिकायला मिळालं की अशी पण भाजी छान होते, मस्त झाली होती एकदम. तसे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या भाजी करतो. दरवेळेस आपण नवीनच करतो, जसं एकसारखी भाजी कधी करत नाही मी. पण मला वेगळी करायची होती मयुरीची आणि वेगळी झाली. आजची बघू आता कशी होते. तर तसा दुधी भोपळा खाल्लाच जात नाही ना, आता हरभऱ्याची डाळ आहे तर खासाल त्याच्यात. पण तुला हरभऱ्याची डाळ चालत नाही ना? नाही ना. मग आता तू बघू आता ऑमलेट बनवून देऊ. नको नको, ऑमलेटही चालत नाही ना. का ऑमलेट कर? हा त्याचं पिवळं पांढरच चालतं. काय काय करावं बघू आता मला काय करायचंय. तर वरच थोडस सकाळी तेच झालं, वांग्याची भाजी केली ते चालत नव्हती. रात्रीचं काय होतं पालक डाळ ती चालत नाही. पूर्ण ते खाली नाही, पूर्ण हे पूर्ण काय काय खायचं काय काय नाही. साधं साधं नुसतं काय कोणती भाजी खाते तू? फक्त मुगाची डाळ चालते फक्त. ते पण वाताला चालत नाही. ते पण फक्त काय की लसूण लसूण चटणी लसूण चटणीची फोडणी फक्त. काय ग काय म्हटलं? दाखव दाखव लसूण काय कर तू, असं छान ठेचून घे असा. म्हणजे आपल्या याने ते आहे का ठेचून घे, म्हणजे खलबत्त्यात नाही बरं तिथल्या तिथंच असं फक्त त्याच्यावरती असं
जरा हे कर तोडल्यासारखा. आणि सर्वात पहिले लसणाचीच फोडणी देशील. जिरं टाक, लसूण टाक, हिंग टाक. आणि त्याच्यानंतर सांगितली तू तिला हा तुला येते की नाही तिने न केलेल्या भाज्या आहेत त्या. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो करा. कांदा होऊ देशील थोडा. झालं माझं पाच मिनिटात पीठ मळून झालं बरोबर. तसे आपले जेवणच उशिरा असतात ना. तरी आपण आता खूप लवकर जेवायला लागलो. 9:30 तुझी बायको लयच लवकर स्वयंपाक करून देते. बायकोची बाजू घेते. मयुरीमुळे होते. आपण लवकर करतोय. मला सांग ना मी 5 वाजता तुला स्वयंपाक करून देते. आणि 5 वाजता जेवण करून दाखव फक्त. लवकर आता काय करायचं. आपलं आधी व्हायचंच पण तुम्ही जेवत नव्हते लवकर. सगळे घरी असतात ना त्याच टायमाला. पहिले कोण नव्हतं. शिफ्ट असायच्या. शिफ्ट मध्ये असायचं. एकाचा उशीर एकाला लवकर. मी सेकंड असतो 10:30 गेले तेव्हा जेवण. चला माझं काम झालं. ठेव आता ती काय करते काय माहिती. कापूस ही फोडणीची तयारी. फोडणी देते दा. आपण आता फोडणी देऊ. जिरं टाकलं. लसूण लसूण काय लसूण टाकलं ना. लसूण टाकला. थोडस हिंग. कढीपत्ता थोडासा. कमीच आहे. मिरची कांदा छान परतून घेतलेला आहे. आता आपण टमाटर टाक.
टमाटोही झालेला आहे छान. कोथिंबीर टाकू थोडीशी. हो चवीनुसार टिकटमीठ घ्यायचं आहे तुम्ही जसं तुम्हाला लागतं तसं. मी इथे 2 चमचे घेते. चवीनुसार मीठ. भाजीत थोडंसं पाणी घाला म्हणजे सर्व मिक्स होतील. भिजू घातलेली डाळ ती टाकून घ्यायची आधी. मिक्स करून घ्यायचं छान. तर दुधी भोपळा टाकू. आता पाणी टाकून घेऊया. किती वेळ ठेवायचं आहे? हरभऱ्याच्या भाजीला शिजायला टाइम लागते थोडा, तर आपण बघत राहू थोड्या थोड्या वेळाने की झाली की नाही. तसं तसं पाणी करायचं. बघूया आपण झालं का. थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं आहे कारण की डाळीला शिजायला टाइम लागतो. थोडीशी राहिलेली आहे ताजी चायची. बर पण पाणी कमी पडलंय तर आपण थोडस पाणी टाक. थोड्या वेळासाठी ठेवून दे शिजवायला. चपाती म्हटलं जळली की काय चपाती. आता मम्मी काय करते बघू. आपण गॅलरीत बसली एकदम निवांत. तिकडे आता मयुरीची भाजी चपाती चालू आहे करणं आणि इकडे मम्मी गॅलरी मध्ये बसली आहे. झाली नाही का अजून भाजी? नाही आधी झालेली आहे. तिने आता पाणी टाकलं आठवून ते शिजायला वेळ लागते ना. थोडी हरभराची भाजी जरा शिजायला वेळ लागतो थोडासा. असेच माझ्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आणि त्यामुळं तुम्हाला कसे माझे व्हिडिओ रोज रोज बघायला मिळतील. भाजी छान झालेली आहे.
चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.